बातमी संभाजीनगरामधून धक्कादायक बातमी आहे। संभाजीनगरामध्ये 12वीच्या 372 उत्तरपत्रिकांमध्ये एकच हस्ताक्षर दिसतंय। चौकशी समितीच्या अहवालातून हा धक्कादायक प्रकार उघड झालाय। 372 उत्तरपत्रिका एकाच व्यक्तीने लिहिल्या का असा प्रश्न यामुळे उपस्थित होतोय। उत्तरपत्रिकांच्या घोळामुळे परीक्षेत घोटाळा झाल्याचा आरोप सुद्धा होतोय। तर याविषयी अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी संभाजीनगरातून सचिन बडे आपल्या सोबत जोडलेत। सचिन, संभाजीनगरात हा धक्कादायक प्रकार घडलेला आहे, नेमका हा प्रकार काय आहे? जगदीश जी, आपण पाहताय 10वी आणि 12वीची परीक्षा ही विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील टर्निंग पॉइंट म्हणून ओळखली जाते। मात्र सध्याच्या स्थितीला 12वीच्या परीक्षेमध्ये तब्बल 300 पेक्षाही जास्त जे काही विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका आहेत, तर त्या उत्तरपत्रिकांमध्ये जे हस्ताक्षर आहेत तर ते एकच हस्ताक्षर असल्याचं पाहायला मिळतंय। म्हणजे याचा अर्थ हा सुद्धा घेतला जातो की एकाच व्यक्तीनं हे पूर्ण पेपर जे आहेत ते लिहिलेली आहेत। कारण एक विद्यार्थी असतो तर एका बाकावर एकाच विद्यार्थ्याला बसवलं जातं आणि त्याची पूर्णपणे परीक्षा जी आहे ती नियमांमध्ये बसून घेतली जाते। त्या ठिकाणी त्याला मान फिरवायला सुद्धा जागा दिली जात नाही किंवा जी परीक्षा असते ती काटेकोरपणे घेतली जाते। मात्र जर जे बोर्डाची परीक्षा आहे, महामंडळाची परीक्षा आहे, मंडळाची परीक्षा आहे, तर त्या मंडळाच्या परीक्षेमध्ये पूर्णपणे 300 पेक्षा जास्त 327 पर्यंतची जी काही उत्तरपत्रिका आहेत त्यामध्ये एकच हस्ताक्षर पाहायला मिळते। त्यामुळं या पूर्ण सेंटरवर किंवा जो परीक्षा लिहिणारा आहे तो कोण आहे किंवा कोणत्या सेंटरवर हा प्रकार घडलेला आहे हा खळबळजनक प्रकार समोर आल्याच्या नंतर त्या ठिकाणचं जे काही परीक्षा केंद्र आहे किंवा परीक्षा बोर्ड आहे ते सुद्धा या खळबळजनक त्या ठिकाणी वातावरण निर्माण झालेलं आहे। एकाच व्यक्तीनं 327 पेक्षाही जास्त जे काही उत्तरपत्रिका आहेत त्या लिहिली जी आयुष्याची आणि भविष्याची खेळ सुरू असल्याचा प्रकार पाहायला मिळतोय जगदीश जी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।